24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे जुन्नरेत. जुन्नर तालुक्यातील प्रहार रुग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप त्याचबरोबर स्पार्क मुंडा फाउंडेशनच्या वतीनं कालिका माता मंगल कार्यालय कासाराळे या ठिकाणी दिव्यांग लोकांना साहित्य वाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील प्रहार रुग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप व स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीनं कालिका माता मंगल कार्यालय कासाराळी या ठिकाणी जुन्नर येथील सत्यशीलदादा शेरकर चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना जनजागृती अभियानाअंतर्गत मोफत साहित्य वाटप पूर्व नाव नोंदणी व तपासणी करून घेतली होती. अशा 178 दिव्यांग लोकांना चाकण या ठिकाणी रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी साहित्य घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातून 2 बसची सोय करण्यात आली होती. चाकण आळंदी फाटा या ठिकाणी स्पार्क मिंडा फाउंडेशनकडून रविवारी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी 15 व्हीलचेअर, वॉकर, काठी, कृत्रिम हात पाय, कुबड्या, कॅलिपर, बूट आदी साहित्य 178 लोकांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांग लोकांना रोजगार, उद्योजकता, मार्गदर्शन, ऑनलाईन प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन रजिस्टर, युनिक कार्ड नोंदणी करण्यात आली. आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना जेवणाची सोय स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली होती. यावेळी संभाजी भांगरे दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका, निलेश पवळे स्पार्क मिंडा फाउंडेशन, श्री राधेश्याम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण व अरुण शेरकर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग लोकांना सर्व सुविधा देण्यासाठी मार्गदर्शन केलंय. त्याचबरोबर स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीनं श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुपला दिव्यांग लोकांना शासनाच्या विविध योजना जनजागृती अभियानाअंतर्गत कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग लोकांच्या विविध अडचणी संस्थेच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहेत. या उल्लेखनीय कामानिमित्त स्पार्क मिंडा फाउंडेशन नॅशनल अवॉर्ड विजेते स्पार्क मिंडा फाउंडेशनचे प्रमुख CSR प्रवीण कर्ण यांच्या हस्ते श्री दीपक चव्हाण संस्थापक व अरुण शेरकर अध्यक्ष यांच्या व टीमचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी निलेश पवळे, तरुण शर्मा, अकबर शेख, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी, संचित घोगरे, उल्लास कासार, गोविंद ढमाले, फरहान मीर अली, जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्या लोकांना साहित्य जातं आम्ही हेच देऊ, हे साहित्य देऊ, ते देऊ, पण नाव नोंदणी होती पण काही अजून मिळत नाही. 2-3 वर्ष झाले नाही पण अजून त्यांना लोकांना काही मिळालं नाही. पण आपल्या इथं 8 दिवसामध्ये त्यांची तपासणी केली होती आणि तपासणी झाल्यानंतर 8 दिवसात त्यांना इथं येण्याची सोय, जेवणाची सोय, नाश्त्याची सोय सगळी केली जाते आणि प्लस साहित्य देऊन त्यांना आपलं घरपोच केलं जातं. याबद्दल मी आपलं मुंडा फाउंडेशनचं आणि आपलं सर्व टीमचं आणि निलेश पवळे सर यांच्या मार्गदर्शनात आणि आपले संभाजी भागरे साहेब हे आपले पुणे जिल्हा दिव्यांग कक्ष अधिकारी जुन्नर तालुका यांच्या मार्गदर्शनात आपल्या जे काही आम्हाला मदत दिली जाते दिव्यांग लोकांना याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आणि धन्यवाद करतो. खूप खूप धन्यवाद सर, तुमची खुशी बघून आम्हालाही खूप चांगलं वाटतंय. आता मी रिक्वेस्ट करीन अरुण संजय सरांची की तुम्ही 2 शब्द बोला. नमस्ते. खरं तर पहिल्यांदा स्पार्क मिंडा फाउंडेशन यांचं आभार मानलं पाहिजे कारण हा उपक्रम सर 7-8 वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे. तेव्हापासून आम्ही यांना जोडलं गेलेलो आहे. आत्तापर्यंत 12 तालुक्यासाठी भरपूर यांनी केलेलं आहे, त्यामुळे प्रथमतः त्यांचं व माझे सहकारी यांचं सुद्धा आभार मानतो. यामध्ये जास्त सहकारी आम्हाला निलेश टोळे सरांचं भेटलं, त्यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो आणि स्पार्क मिंडा ग्रुपचं सुद्धा बारामती दिव्यांगांतर्फे खूप खूप आभार मानतो. आज किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आले स्पार्क मिंडा फाउंडेशन हे अगणित झालेलं आहे आणि असंच काम पुढे करत राहावं. आमच्या लास्ट आहे 2 महिन्यापूर्वीच आम्ही महावीर जैन विद्यालयात हा सेम कॅम्प घेतला होता आणि फार कोऑपरेशनने कर साहेब आहेत, नंतर पावले साहेब आहेत, हर्षिता मॅडम आहेत, या सगळ्यांनी जे आम्हाला कोऑपरेशन केलं होतं फार चांगला कॅम्प झाला होता आणि आम्ही कॅम्प
पुढे पण घेऊ इच्छितो आणि आम्ही 100% घेणार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. तो खूपच चांगला आणि सक्सेसफुल कॅम्प होता आणि पुढे पण असे आपण खूप कॅम्प आयोजित करू. आता मी रिक्वेस्ट करणार आहे प्रवीण सरांची की तुम्ही दोन शब्द बोला. थँक्यू व्हेरी मच. बहुत धन्यवाद. अभी आप लोग जब बात कर रहे थे तो आप कह रहे थे कि आप स्पार्क मिंडा फाउंडेशन को आभार व्यक्त करते हैं, लेकिन मुझे ऐसा लगता है कि स्पार्क मिंडा फाउंडेशन आप सभी लोगों का, आप सभी दिव्यांगजनों का आभार व्यक्त करता है, क्योंकि आप हमारे कैंप में आए तो हमें सेवा करने का मौका मिला. यदि आप हमारे इस कैंप में नहीं आते, आप यदि हम पर भरोसा नहीं जताते तो हमें इस कैंप को करने का मौका नहीं मिलता और हम इस सेवा भाव को रखते हुए भी इस सेवा को करने से वंचित रह जाते हैं. तो मुझे ऐसा लगता है कि ये आभार आप सभी लोगों के लिए है हमारी तरफ से, ना कि आपका आभार हमारे लिए. दूसरी बात, इतने सारे वॉलंटियर्स, इतने सारे लोग इस पूरे कैंप को कर रहे हैं. आप देखिए अलग अलग काउंटर्स बने हुए हैं, पंजीकरण का काउंटर है, फोटोग्राफी, रोजगार, उद्योजकता, इन सारे काउंटर्स पे आज हालांकि रविवार का दिन है मगर आज भी लोग सुबह 8 बजे आ गए और 8 बजे से लेकर के लगभग पिछले 5 दिनों से हर दिन सुबह 8 बजे से लेकर रात के 10 बजे तक ये लोग यहाँ बैठे रहते हैं, अपने काम को करते रहते हैं. जिसको रोजगार की जरूरत होती है उसको रोजगार में सहायता करते हैं, जिसको उद्योजकता की जरूरत होती है उसको उद्योजकता की कंसेप्ट को समझाते हैं. मैं आप सभी लोगों से भी आशा करता हूँ कि बाकी ऐसे दिव्यांगजन जो कि एम्प्लॉयमेंट के लिए, रोजगार के लिए अपना एस्पिरेशंस रखते हैं, अपेक्षा रखते हैं, उन्हें आप सूचित करें, उन्हें बताएं कि स्पार्क मिंडा ग्रुप के द्वारा इस कैंप का जो आयोजन किया जा रहा है, इस कैंप में रोजगार मुहैया कराने का प्रयास भी किया जा रहा है ताकि ज्यादा से ज्यादा लोगों तक ये बात पहुंच सके. मैं एक बात और करना चाहूंगा कि जब हम लोग इस कैंप की नींव रखते हैं तो लगभग 2 महीने पहले से लोगों के पंजीकरण के लिए हम अलग अलग क्षेत्रों में जाते हैं और इन सारे क्षेत्रों में दिव्यांगजनों के चुनाव में हमें जो मदद मिलती है वो सारी मदद हमें कई लोगों के द्वारा की जाती है. सर, मैं आपको बताना चाहूँगा, आज हमारे कैंप में आप आए हैं, हमने आज के जो लोग, जितने दिव्यांगजन हमारे पास आए हैं, इसमें दीपक चौहान जी जुनार ब्लॉक से, श्री राधे श्याम, दिव्यानी सशक्तिकरण केंद्र, आपने हमें मदद की लोगों की स्क्रीनिंग करने में, तहे दिल से आपका आभार, धन्यवाद. अरुण शेरकर सर जुनार से ही, श्री राधे श्याम दिव्यानी सशक्तिकरण केंद्र से. अरुण जी, मैं बहुत बहुत धन्यवाद आपको देता हूँ. संजय आहिवाले सर, राष्ट्रवादी दिव्यांग सेल. कमलेश मोतीवाले, श्री महावीर जैन विद्यालय. आप सभी लोगों के सहयोग से मिलकर के ही इस काम को हम इस मुकाम तक पहुंचा पाते हैं. आज भी मुझे जो जानकारी मिली है, लगभग 150 से लेकर 200 के आसपास दिव्यांगजन ऐसे हैं जिसे आज के इस कैंप से लाभान्वित किया गया है. बातमी संकलन आणि सय्यद, कार्यकारी संपादक आज 24 तास जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.